हिंगन शहर में गटर लाइन के काम में निकृष्ट दर्जा माता मंदिर और संत ज्ञानेश्वर वार्ड में दिखाई दिया है तो महीनों के अंदर ही जमीन में पाइप फूट रहे हैं स्थानिक लोगों ने शिकायत के बाद नगर सेवक ने काम को देखते बंद कर दिया है शहर के स्थानिक विकास काम के रहते लाइन अमृत योजना के काम शुरू है स्थानिक संत ज्ञानेश्वर व माता मंदिर वार्ड में काम प्रगति पथ पे शुरू है लेकिन निकृष्ट काम रहते गडर लाइन के पाइप डाले गए जो दो महीनों में ही फूट गए हैं स्थानीय लोगो ने इस वार्ड के नगर सेवक चंदू मारवे को शिकायत की नगर सेवक मारवे इन्होंने इस बात की पूरी जानकारी लेते हुए संत ज्ञानेश्वर व माता वार्ड के विकास को देखते यह संबंधित काम को रोक दिया है काम का दर्जा देखा गया तो वो निकृष्ट था समय रहते नागरिकों ने इस प्रकार को सामने लाया है शहर के सभी कामों पे अब प्रश्न चिन्ह निर्माण हो रहे है आता आम्ही आमचे नगरसेवक चंदूभाऊ यांना बोलावलं आम्ही हे एकदम निकृष्ट दर्जाचं काम आहे याच्यामध्ये ही दोन महिन्याआधी जी पाईपलाईन टाकल्या गेली ही पूर्ण म्हणजे एक नंबरची होपलेस पाईपलाईन आहे समजा तर आता इथं अजून चालू व्हायच्या अगोदर कुठलं हेवी लोडला जातं जर एवढी पाईपलाईन फुटून राहिली तर कालांतरान जेव्हा हे गडरलाईन चालू होईल पाईपलाईन फुटली तर या वार्डामध्ये दुर्गंधी किती सुटणार हे बघू शकता तुम्ही तुमच्या कॅमेरासमोर ही पाईपलाईन आहे आणि याची क्वालिटी पहा हे वा याची आता टपरं वाजले असे तर पुढं का होईल याचं समजा याचा प्रशासनानं आम्हाला जबाब द्यावा ना हे काम रोखावं हो। उतून चांगलं जर दर उच्च दर्जाचं दर्जा दर काम होत असेल तर करावं हो। अन्यथा हे दर काम टाळून द्यावं काही अर्थ नाही आहे कामात का एकूणच का? काम बेकार झालं असं म्हणणं आहे का एकूण म्हणजे एकूण शंभर नाव सांगा वामन मावळे साहेब काय म्हणणं आहे या कामाबद्दल तुमचं हे काम एकदम निकृष्ट दर्जाचं होत आहे आणि हे आधी तीन महिन्याच्या आधीचे पैप टाकले होते शुअर लाईनचे हां हाऊस कनेक्शनसाठी आता चार पाच दिवसाच्या आधी आम्ही हे कॉन्क्रीट रोडचं प्लॅनिंग केलं इथलं तर बा इथले हाऊस कनेक्शन आणि नळाचे कनेक्शन करून नंतर कॉन्क्रीट रोड करायचं ठरलं होतं त्यासाठी काम चालू केलं ला। शोअर लाईनवाल्यांनी पण ते मी पाहिलं इथल्या लोकांनी मला फोन करून बोलावलं का भाऊ हे काम अतिशय खराब आहे आणि पाईप खूप खराब आहे यातले तर मी पाहिलं पाहायला असता ते पाईप एकदमच म्हणजे लो क्वालिटीचे वापरण्यात येत आहे आणि हे शुअर लाईन आहे समोर हे पाणी जे आहे बाथरूम संडाचं हे जर या पाईपात चोकअप झालं तर समोर प्रॉब्लेम क्रिएट होईल म्हणून राजेश याची दक्षता म्हणून मी सर्व अधिकाऱ्यांना फोन केले अध्यक्ष साहेबांना फोन केला मुख्याधिकाऱ्याला फोन केला संबंधित अधिकारी नासरे अनिल नासरे याला फोन केला पण ते कोणीच यायला तयार नाही पाहायला तयार नाही इथे सर तुम्ही पदाधिकारी असल्यानंतर तुम्ही तुमचा फो पो, तुमच्या फोनवर येत नाही आणि तुमचं का म्हणणं आहे त्याच्याबद्दल नाही आमचं नगरपालिकेचं प्रशासन एकदम ढसाळलेलं आहे आणि तिथे काही सध्या हे नाही आहे म्हणजे असं काही नाही आहे उपाध्यक्ष आपल्या मस्तीत आहे अध्यक्ष आपल्या मस्तीत आहे शिव आपल्या या पद्धतीनं काम करत आहे आणि सर्व म्हणजे त्यामुळे कसं आहे तिथं काही बोलण्याचं आम्हाला काही आता आमची तिथं बोलण्याची इच्छाही नाही राहिली पण आता असे लोकांचे काम आहे लोकांचे प्रश्न आहे हे सोडवण्यासाठी आम्ही अधिकाऱ्याला बोलावतो हो पण अधिकारी त्याला काही आम्हाला दाद देत नाही त्यामुळे आम्ही आता वरिष्ठ अधिकाऱ्याला याची कंप्लेंट करणार आहोत आणि कलेक्टरकडे सुद्धा याची कंप्लेंट करणार आहोत आम्ही याबद्दल शिव साहेब का बोलणं त्याला शिव साहेबाला मी फोन केला मगा या आता शिओसाहेबमध्ये कबीर वाढणार आहोत मग फोन केलात मग मी आता जेवण करत आहो घरी नासरेल फोन करा तुम्ही नासरेल फोन केला नासरे फोन नाही याबद्दल आपण नगराध्यक्षाला सांगितलं का नगराध्यक्षाला फोन केला नगराध्यक्ष नगराध्यक्ष म्हणजे मी नागपूरला याची दखल आता कोण घेणार मग आता आमदार साहेब आहे पण आमदार साहेब आता सध्या त्यांच्या घरच्या कार्यक्रमात असल्यामुळे आपण त्यांना त्रास देणं इच्छित नाही तरी पण याचं आता उद्या पुन्हा याचं अध्यक्षाला इथं बोलावून सकाळी आता मी हे काम बंद केलं आहे सध्या त्वरित असंच ठेवायचं आहे आणि उद्या याचे संबंधित अधिकारी धोटेसाहेब अध्यक्ष यांना सर्वांना बोलावून